मुंबईतील शिप रेड प्रकरणात माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, माझी जात काढली, मात्र त्यांना काही सापडलं नाही। घाणेरडे राजकारणी माझ्या विरोधात सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेत होते, माझ्यावर आरोप करणारे राजकारणी आता कुठे ते सर्वांना माहीत आहे, अशी टीका करदाता सेवा महासंचालक चेन्नईचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखडे यांचे नाव न घेता माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर केली आहे। त्याचबरोबर सांगलीला कॅफे कल्चर पासून वेळीच रोखलं नाही तर पुढे मोठं संकट उभं राहील असंही मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। सांगलीतील श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या द्वितीय वर्धापन दिन निमित्ताने यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चेन्नईचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी वानखेडे बोलत होते। यावेळी बोलताना समीर वानखेडे म्हणाले की काही लोकांना काम नसतात, ते बाष्कळ बडबड करत असतात। राजकारणातील चुकीचे लोक घाणेरडे राजकारणी मी पाहिले। काही लोक तर सकाळी 10 वाजता आणि दिवसातून 2 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेत होते। काही नेते माझ्यावर आरोप करायचे, तेव्हा मला लोक म्हणायचे तुला झोप येते का? तेव्हा मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायचो आणि सर्व भीती निघून जायची आणि वाटायचं येऊ देत कितीही मंत्री संत्री, हे तर किरकोळ असल्याचंही ते म्हणाले। 12वीच्या परीक्षेला आजपासून शांततेत सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील आजचा पहिला इंग्रजीचा पेपर कॉफी मुक्त पार पडला। जिल्ह्यात सर्वच परीक्षा केंद्रावर 12वीची परीक्षा वेळेत सुरू झाली। दिवसभरात कुठेही कॉफीचा प्रकार आढळला नाही अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली आहे। परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या कॉफी मुक्त अभियानास यामुळे सकारात्मक प्रतिसाद दिसून आलाय। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होते। इंग्रजी विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात झाली। जिल्ह्यात 320 उच्च माध्यमिक विद्यालय आहेत, त्यातील 51 केंद्रावर 34,057 विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदले गेलेत। या परीक्षेसाठी 16 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। या भरारी पथकांनी दिवसभर वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या, त्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले। सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर सकाळी 10:00 सुमारास विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी झाली होती। पेपरला जाण्यापूर्वी विद्यार्थी शेवटची उजळणी करण्यात मग्न होते। 12वी परीक्षा करिअरसाठीचा महत्वाचा टप्पा असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता। सर्व विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश करण्यापूर्वी एकमेकांना बेस्ट ऑफ लक दिलाय। रिळे व बिऊर येथील गव्यांच्या मृत्यूबाबत वन खात्याची 4 पथके तैनात करण्यात आली असून पोलीस खातेही स्वतंत्र तपास करते। या मृत्यूबाबत कोणाला माहिती असल्यास वन खात्यात कळवावी, त्यास रुपये 15,000 बक्षीस जाहीर केले। रिळे पाटील दरा परिसरात सोमवारी 5 गव्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला होता, तर बिऊर येथे वन खात्याच्या जागेमध्ये रान गव्याचा मृतदेह आढळून आला। त्याचा मृत्यू वृद्धापकाळाने 9 ते 10 दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलाय। मृत गव्याचे काही अवयव पाणी तपासणी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत। शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पैलवान सिकंदर शेख यांनी पैलवान प्रितपाल फगवाडा यास 1-1 दावावर चितपट करून हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारण फेडलं। भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध प्रितपाल फगवाडा नंबर 1 ची कुस्ती भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष DR जाधव यांनी पुरस्कृत केली होती, तर दुसऱ्या क्रमांकासाठी उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध भाऊ फगवाडा यांच्यात झाली। या कुस्तीत महेंद्र गायकवाड हा हप्ते डावावर विजयी झाला। तिसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र चॅम्पियन समीर देसाई आणि विजय धुमाळ यांच्यात कुस्ती झाली। या कुस्तीत समीर देसाईने आकडी डावावर विजय मिळवला। चौथ्या क्रमांकासाठी संदीप मोटे विरुद्ध अरुण बोंगारडे यांच्यात झालेल्या कुस्तीत संदीप मोटे हा एकलंगी डावावर विजयी झाला। दरम्यान यावेळी मैदानात विजय मांडिवे दत्ता बांकर यांनीही प्रेक्षणीय कुस्त्या केल्या। या मैदानात छोट्या मोठ्या अशा 50 हून अधिक कुस्त्या संपन्न झाल्या। जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आज येथे दिली आहे। संचार भवनात खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यात रेल्वेशी संबंधित विषयांवर चर्चा केली असून संबंधित निवेदनेही खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना यावेळी दिली आहेत। जिल्ह्यातील आरग मिरज येथे रेल्वे अंडर ब्रिज असा रेल्वेचा प्रस्ताव असून यासाठीचं कंत्राट देण्याकरिता निविदा काढण्यात आली आहेत। या प्रक्रियेला रद्द करून या ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यात यावे अशी मागणी खाडे यांनी केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे। रेल्वे मंत्री वैष्णव यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करण्याबाबतचे तात्काळ निर्देश दिले। एरळा नदीवरील रेल्वेच्या जागेतील रस्त्याचं सिमेंट काँक्रीटचे रस्ते रेल्वे विभागाकडून बांधावेत अशी मागणीही केली आहे। सांगली येथील रेल्वे स्थानकाचं शेड अपूर्ण असून ते पूर्ण व्हावं, याशिवाय
सीएसटीएम कोल्हापूर तिरुपती महालक्ष्मी एक्सप्रेस ही रोज चालणाऱ्या गाडीचे नूतनीकरण व्हावं, काही गाड्यांचा थांबा सांगली रेल्वे स्थानकावर व्हावा, नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणीही खाडे यांनी यावेळी केली आहे. 12वीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत, तसेच विद्यापीठ परीक्षेवर जततेतील राजे रामराव महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 12वी आणि विद्यापीठ परीक्षेवर बहिष्कार पुकारलाय. या बहिष्काराला विद्यार्थी आणि सुटा संघटनेने पाठिंबा दिलाय. संपाचा आज दुसरा दिवस आहे. कर्मचारी संस्थेने कॉलेज बंद असल्याचं पाहायला मिळतंय. आश्वासित प्रगती योजना 58 महिन्यांची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, या सर्व मागण्यांसाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार पुकारलाय. या बहिष्कारास कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. शासनाने मागण्यांबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा प्रभारी प्राचार्य सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनाला महाविद्यालयातील स्टाफ सेक्रेटरी आणि प्राध्यापकांनी पाठिंबा दर्शवलाय. त्यातच 12वीची परीक्षा असल्याने प्राध्यापक यांना बेल वाजवण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता धारकांवर अनेक कर लावले जातात. कोरोनाच्या परिस्थितीनंतर घरपट्टी वसुलीमध्ये सवलत देणे गरजेचे असताना जबरदस्तीने विविध कर लावून घरपट्टी वसूल केली जाते, हे तातडीने थांबवावे या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवर उंट शेळीसह मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते आणि शिष्टमंडळाने कर संकलक अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे यांना मागण्यांचं निवेदन दिलं. उत्तम मोहिते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांवर सामान्य कर, पाणी पुरवठा, जलनिस्सारण, साफसफाई, शिक्षण, महापालिका पथकर, वृक्षकर, अग्निशमन कर, महाराष्ट्र शिक्षण कर आदी विविध कर लावले जातात. खंडणी गोळा केल्यासारखं अधिकारी आणि कर्मचारी मालमत्ता धारकांकडून कर गोळा करतात. वास्तविक कोरोना आणि महापुराच्या आपत्तीमुळे कर माफ करणं आवश्यक आहे, मात्र कर माफ झाले नाहीत. हे कर तातडीने रद्द करावेत, शिवाय महापालिकेच्या कर प्रणालीची चौकशी करावी, भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, तसेच घरपट्टी पूर्ण माफ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात वनिता कांबळे, सचिन मोरे, प्रवीण सारे, अजित आवळे यांच्यासह महासंघाचे कार्यकर्ते सहभागी होते. जत तालुक्यातील अतकनहळ्ळी येथील वहिवाट असलेला खुला रस्ता पोखरला आहे. संबंधित रस्ता अडवलाय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सध्या येण्या जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झालाय. प्रशासनाने हा रस्ता खुला करावा यासाठी 16 शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले, मात्र रस्ता खुला झाला नसल्याने तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा दिलाय. अतकनहळ्ळी येथील 13 शेतकऱ्यांनी वहिवाटीचा रस्ता मिळावा यासाठी तहसीलदारांकडे अर्जाद्वारे मागणी केली होती. याबाबतचा पंचनामा तहसीलदार यांच्यासमोर 30 डिसेंबर रोजी करण्यात आला होता. हा रस्ता वहिवाट करण्यास खुला असल्याचं दिसून येते असा उल्लेख करण्यात आला होता, मात्र पुन्हा हा रस्ता अडवला असून तो खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर 13 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.